नमस्कार. लोकसंवादमध्ये आपलं पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत. लोकसंवाद आणि आज आपण लोकसंवाद या कार्यक्रमामध्ये आमंत्रित केलेलं आहे अनिलभाई कांकरी यांना. या नवजीवनची जी पायोनियर म्हणून आपण त्यांना संबोधिता येईल, सुपरशॉप आणि नवजीवन, सुपरशॉप जी कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट ज्यांनी रुजवली ते अनिलभाई कांकरी आज आपल्याशी संवाद साधण्यासाठी आलेले आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की सुपरशॉप हे आपल्याला का जाणवलं, कोणत्या प्रकारची अशा प्रकारची कल्पना आपल्याला ही जी सुचली ही कशामुळे सुचली आणि याच्यामध्ये आपण अजून काय काय प्रकारच्या डेव्हलपमेंट कशी करणार आहोत, या सगळ्या गोष्टींची आपण आज उकल त्यांच्याकडनं करून घेणार आहोत. जळगाव शहर आणि जिल्ह्यात नवजीवन सुपरशॉप आणि मेगा मॉल चेन म्हणून प्रसिद्ध असलेल्या नवजीवन सुपरशॉपचे संचालक अनिलभाई कांकरिया हे उत्तर महाराष्ट्रातील सुपरशॉपीचे जनक. सन 1994 मध्ये नवजीवनचा प्रारंभ 13 ऑगस्ट 93 रोजी सुपरशॉपला सुरुवात. सुरुवातीला प्रतिकूल 2 वर्ष, ग्राहकांच्या लाभासाठी सुरू केलेल्या विविध योजना, बहुदेशी उत्पादकांना ग्राहकांच्या सवलतीसाठी कोम्बो पॅकचा केलेला आग्रह, 2007 पासून शाखा विस्तार आणि त्यानंतर 5 ठिकाणी स्वतःचे सुपरशॉप, 2 ठिकाणी करारानुसार सेवा, हे सर्व शक्य झालंय ज्येष्ठ बंधू कांतीलालजी, कनिष्ठ बंधू सुनील आणि संपूर्ण कांकरिया परिवाराचा सहयोग. पहिल्या नवजीवन सुपरशॉपची उलाढाल जुना किराणापेक्षा कमी होती, त्यामुळे जळगाव शहरात 18,000 घरांपर्यंत पोहोचून सर्व्हे करण्यात आला. जळगावातील एका किराणा दुकानदाराने केलेला पहिलाच मेगा सर्व्हे होता. या सर्व्हेत ग्राहकांना डिस्काउंट कूपन देखील देण्यात आले, त्यातून मात्र 25% विक्री वाढली. त्यानंतर विविध योजना राबवण्यात आल्या आणि जिल्ह्यातील पहिल्या सुपरशॉपी चेन शॉपीने उत्तुंग अशी भरारी घेतली. अनिलभाईंचा व्यावसायिक, सामाजिक आणि सांस्कृतिक सर्वच क्षेत्रात वाखाणण्याजोगा संपर्क आहे. अनिलभाऊंचं वेगळंपण म्हणजे व्यवसायातील सभोवतालच्या घटनांचे आकलन करण्याची अफाट शक्ती असलेलं हे व्यक्तिमत्व होय. नवजीवन सुपरशॉपचा 13 ऑगस्ट रोजी वर्धापन दिन आणि या वर्धापन दिनाच्या सोनेरी क्षणांनिमित्त अनिलभाई कांकरी यांना मनपूर्वक शुभेच्छा, संपूर्ण परिवाराला शुभेच्छा. आज आपण त्यांना लोक लाईव्ह स्टुडिओमध्ये त्यांच्याशी या निमित्तानेच संवाद साधण्यासाठी आमंत्रित केलेले. अनिलभाई कांकरिया, नवजीवनचे अनिलभाई कांकरिया यांचं आपल्या सगळ्यांच्या वतीने, लोक लाईव्ह स्टुडिओच्या वतीने आणि सारा जळगावकरांच्या वतीने या लोकसंवादमध्ये मी त्यांचं स्वागत करतो. अनिलभाई नमस्कार. नमस्कार राजेशभाई, फार फार धन्यवाद तुम्ही मला इथे बोलवलं आणि हा आपला एक संवाद घडवून आणताय त्याबद्दल मी आपला फार आभारी आहे. धन्यवाद अनिलभाई. 19 सप्टेंबर 1964 बरोबर 54 वर्षापूर्वी नवजीवन या शब्दाला सुरुवात झाली आणि आता 25 वर्ष म्हणजे रौप्य महोत्सवी पूर्ती 13 ऑगस्टला होते आहे ती नवजीवन सुपरशॉपची. आपण सुरुवातीला नवजीवन हा शब्द कसा आला आणि कशापासून त्याची सुरुवात झाली ते आपण अनिलभाईंकडनं जाणून घेऊया. अनिलभाई, नवजीवन या शब्दाची सविस्तर माहिती आम्हाला. सगळ्यात आधी बाबा म्हणजे माझे वडील जळगावला आल्यानंतर त्यांनी रथ चौकात 64 स्क्वेअर फीटमध्ये दुकान सुरू केलं आणि बघता बघता ते थोडं व्यवस्थित चालायला लागलं आणि पुढची स्टेप घ्यायचं म्हणून जैन मंदिरच्या कॅम्पसमध्ये एक दुकान, जीवन प्रोव्हिजन म्हणून एक दुकान मिळाली. तर ती दुकान जीवन प्रोव्हिजन या नावानेच होती आणि त्यांनी लाहोटी म्हणून होते त्यांनी ती विकली आणि ती बाबांनी आणि म्हणजे काका असं मिळून आम्ही घेतली ती आणि तिथून नवजीवन म्हणजे जीवन प्रोव्हिजनचं न्यू जीवन प्रोव्हिजन म्हणून ती सुरुवात केली आणि न्यू जीवनचं नंतर रूपांतर नवजीवन प्रोव्हिजन म्हणून केलं आणि नंतर आम्ही जेव्हा सेल्फ सर्व्हिस म्हणजे आज त्याला मॉडर्न ट्रेड आपण ज्याला म्हणतो ते जेव्हा 1993 सुरू केलं तेव्हा नवजीवनचं नवजीवन सुपरशॉप म्हणून रूपांतर झालं. या उत्तर महाराष्ट्रातलं आपलं सुपरशॉप हे पहिलं सुपरशॉप हो आणि ही कल्पना आपल्याला का सुचली? ॲक्च्युअल जे नवजीवन प्रोव्हिजन होतं ते 2 दुकानांचं एक दुकान असं एक मोठं दुकान होतं त्यावेळेला आणि गर्दी मावत नव्हती दुकानात. वडिलांची जी पॉलिसी होती आधीच की बाबा कस्टमरला देणं, निवडक किराणा माल ठेवणं, रिझनेबल नफा घेणं आणि सर्व्हिस, तर ह्या गोष्टीमुळे त्याला भरपूर वाढ मिळाली
जोडीला माझे मोठे भाऊ सोबत आले वडिलांच्या, तर त्यावेळेला त्या दुकानात गिरायकाला माल देता येत नव्हतं आणि काही काही गिरायक जेव्हा आपण यादी मोजून द्यायचो दोन दोन तास त्यांना थांबावं लागत होतं, ते नाराजही होत होते. मग याला रेमेडी काय, तर ही सतत एक डोक्यात होती. त्याच पिरियडमध्ये मी मद्रास म्हणजे आजचं चेन्नई तेव्हा एक सेल्फ सर्व्हिस लहान दुकान बघितलं आणि तिथून मला कल्पना आली की हो आपण हे जळगावला आपण एक करू शकतो. एका छोट्या दुकानामध्ये ग्राहक आपल्या काउंटरच्या बाहेर समोर उभा आहे, तो आपल्याला जो माल मागतो आहे त्याची आपल्याला लिस्ट येते आहे आणि आपण म्हणजे टिपिकल पद्धतीचं किराणा दुकान आणि त्यानंतर तुम्ही केलेलं सुपर शॉप, याच्यामध्ये ग्राहकांचा फायदा झाला, तुमचा फायदा झाला की कोणाचा फायदा झाला, कसा फायदा झाला? ॲक्च्युअल सुरुवात झाली होती आपल्या फायद्याने. आपल्या फायदा म्हणजे आपण जास्तीत जास्त कस्टमर करू शकू. पण जेव्हा सुरुवात केली सुपर शॉपची तेव्हा असं लक्षात आलं की ही तर आपण स्वातंत्र्य दिलं आहे कस्टमरला की त्यांना काय पाहिजे. म्हणजे जेव्हा ते दुकानात काउंटर सिस्टीमला येत होते ना, तर तेव्हा सांगत म्हणजे विचारलं की बा कोणते साबण आहेत, तर मी सांगत होतो बा लायबॉ आहे, हमाम आहे, जय आहे, अमोके डमोके, बस चारवरती थांबायचो. बरोबर आहे. पण आज जर आपण दुकानात आलात तर 196 प्रकारचे साबण आहेत. बरोबर आहे. तर ही चॉईस आता त्यांची झाली, त्या आपल्या हाताने आपलं बघून आणि किंमत बघून ते पण त्यांना निवडता आलं. आणि प्रत्येक गोष्टीचं जो आपल्याला क्वेश्चन आन्सर होते की बा हे कितीचं आहे, काय आहे, किती वजनाचं आहे, कोणत्या कंपनीचं आहे, हे सगळे प्रश्न उत्तर जे आपसमधले होते ते तिथे कटशॉर्ट झाले. आणि सेल्फ कस्टमरसुद्धा एज्युकेटेड होऊन तो स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला लागला. नाही तर कधी कधी तो डिपेंडंट होता की हा कोणत्या तुम्ही सांगाल तो साबण देऊन द्या, कोणता साबण चांगला आहे, हा साबण चांगला आहे देऊन द्या, हे असंच या पद्धतीचं होतं. आणि तो बदल ह्याच्यात असा झाला की ते त्यांच्या हाताने घ्यायला लागले. पण हे घेत असताना आपलं नुकसान होत नाही का? आता त्याला जो पाहिजे तो घेणार नाही, आपलं नुकसान काय होणार? शेवटी कस्टमरला जे पाहिजे ते तुम्ही दिलं तरच त्याच्यात तुमचा तो फायदा आहे. आफ्टरऑल कस्टमर तुमच्याकडे का टिकतो? कारण ते त्याची सगळ्या प्रकारची भावनाची तृप्ती होते. म्हणजे खरेदीची जी भावना असते, मला स्वस्त मिळायला पाहिजे ती भावना असते, माझे दोन पैसे वाचले पाहिजे ही भावना असते, मला चांगला माल मिळाला पाहिजे. आणि जर मी चुकलो किंवा काही आलं तर मला जर माल बदलून पाहिजे असेल तर बदलून मिळाला पाहिजे, ही त्याची ही भावना असते. आणि त्याला जर मिळाली तर त्याला हे सगळं आपल्याला करता येतं, हे सगळं करता येतं ना. सुपर शॉपमध्ये आपल्या नवजीवन सुपर शॉपमध्ये तो येणार, तो माल घेणार, बिल देणार आणि जाणार. तुमच्याशी डायरेक्ट त्याचा डायरेक्टली संपर्क ग्राहकाचा हा डायरेक्ट फार कमी येत असेल. हां, नाही सारखा येतो, नाही सारखा. सुरुवातीला तुम्ही, मी स्वतः तुम्हाला बघितलं आहे काउंटरवरती, तुम्ही स्वतः प्रत्येकाला माल देत असे. तसं तर आत्ताही असतो, आत्ताही असतो. पण एक कसं असतं माहिती आहे का, की जसं तुम्ही म्हणतात ना की बुवा ही टाटाची गाडी आहे, तर काय टाटा त्याच्यात बसलेले असतात असं नाही आहे. इनडायरेक्टली टाटाची जी त्यांनी सिस्टीम बसवलेली आहे, जी त्यांच्या क्वालिटीची सिस्टम आहे, जी त्यांनी जी हमी दिलेली आहे त्याला ते पुरून उरतात, ती सिस्टीम म्हणजे नवजीवन. आज तुम्ही कशावरती भर देतात? नवजीवन या ब्रँड आज जो मार्केटमध्ये आहे, तर तुम्ही भर कशावर देतात ग्राहकांची सेवा देत असताना? निवडक किराणा हा जो शब्द आहे हा आमच्या रक्तात भिनलेला आहे. त्याला निवडक किराणा म्हणजे कोणतीही जी खाद्यपदार्थ असेल तो क्वालिटीचा असला पाहिजे. एक क्वालिटी म्हणजे एक पॅरामीटरच्या वरतीच असला पाहिजे आणि तोच आपण कस्टमरला द्यायला पाहिजे. अच्छा, ही एक भावना मुख्यत्वे करून क्वालिटीला तुम्ही भर देता, क्वालिटीला महत्त्व देता. आणि त्याच्यामुळे म्हणूनच तो नवजीवन हा ब्रँड बनलेला आहे. जसं एक सुपर शॉप आपण उघडलं, तर उघडल्याबरोबर असं वाटत होतं की आपण युनिक आहोत, नवीन केलेलं आहे आणि आपलं दुकान असं एकदम फास्ट चालेल. एक थोडे असे स्वप्न घेतले होते की बाबा आपण ज्या पद्धतीचं काम करतो ते एकदम युनिक आहे. पण असं घडलं नाही. सुरुवातीचे 2-3 वर्ष त्याला फार मेहनत करावी लागली, कस्टमरने थोडेसे त्याला रिॲक्ट झाले आणि त्यांनी त्यांचं ॲक्सेप्टन्स नाही दिलं. राजेश, मी जर एका चांगल्या भाषेत समजून सांगू ना तर हे लवकर समजेल की काय काय एक्झॅक्टली हा बिझनेसमधला बदल झाला.
जनरल कॉमन माणसाच्या आपल्या लाईफमध्ये जेव्हा आपल्याकडे लग्न किंवा काही कार्यक्रम असतो तेव्हा आपण बोलवतो आणि आधी त्याला काय करत होतो आपण की बुवा सिटिंग अरेंजमेंट करून थाळी सिस्टीमने त्यांना बसवायचो किंवा पानं लावायचो आणि लाईनशीर बसायचो आणि वाढायचो बरोबर आहे आणि ते जेवण सुरू असायचं बरोबर आहे आणि आता सिस्टीम बदलली की बफे सिस्टीम आली बफे सिस्टीम बरोबर आहे बरोबर तर बफे सिस्टीमला मी माझी डिश घेणार मला जे जे पाहिजे असेल चॉईस माझी आहे जी माझी चॉईस आहे किंवा मला फक्त आज भातच खायचा मूड आहे किंवा मला एक पोळी आणि एक हे घ्यायचंय किंवा जी गोष्ट आवडत नाही मिठाई दाबायची जे पण असेल बरोबर बरोबर आहे हे त्या एक्झॅक्टली हा जो फरक आहे ना हा कॉमन माणसाला समजण्यासाठी तो एक्झॅक्टली फरक आहे की ट्रॅडिशनल शॉप आणि सेल्फ सर्व्हिस म्हणजे स्वतःच्या हाताने घेण्याचा जो आनंद तो हा फरक झाला. त्याच्यामध्ये सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये तुमचं दुकान एकदम जसं हे पहिलं चालत होतं लोकांना हा ट्रॅडिशनल चेंज कसा अंगवळणी पडला हा तर ते अडचणी आल्यात ना ते हा मग तेव्हा आपण स्वतः त्यांच्यासोबत बास्केट घेऊन फिरत होतो आणि त्यांना समजवत होतो जे आपल्या बाहेरगावचे पण लोक यायचे तालुका प्लेसमधले तर त्यांना पण ते आपण दाखवत होतो तर मग ते हळूहळू ती सवय पडली पण आम्हाला स्वतःला आनंद केव्हा झाला हा याचा की आपली सेल्फ सर्व्हिस आपली सक्सेस होईल किंवा याचा जो दावा आपण जो म्हणतोत ना तर आमच्या माझ्याबरोबर दोन इव्हेंट झालेत ते एक इथे 6 महिने मी एका कोऑपरेटिव्ह बँकेच्या मागे लागलो होतो लोनसाठी पण मी त्यांना समजून थकलो आणि त्यांनी शेवटी सांगितलं की बा तुम्ही काय करत आहात त्याची कन्सेप्ट आम्हाला समजलेली नाही म्हणून आम्ही काय लोन देऊ शकत नाही तुम्ही तुमचं दुकान तुमचं सुपर शॉप सुरू करा 6 महिन्यानंतर आम्ही तुम्हाला देऊ. अच्छा. मी निराश झालो पण माझा मित्र दिलीप गांधी ह्याने तो म्हणे चल तू माझ्या बँकेत चल म्हणून त्याने आपल्या बँक ऑफ बरोडामध्ये नेलं. माझे म्हणजे नवजीवनचे योग त्यावेळेला एकदम स्ट्रॉंग होते त्याच दिवशी तिथे डिव्हिजनल मॅनेजर साने म्हणून ते आलेले होते तसे नवजीवनचे सगळ्यात दिवस स्ट्रॉंग असतात. तर मी त्यांना सांगितलं की बा असं आहे आणि मी अशी अशी कन्सेप्ट करतोय राईश त्यांनी खुर्चीवरती उठून येऊन माझी थाप केली की यस हे म्हणे असेच आम्हाला क्लायंट पाहिजे की जे काहीतरी नवीन घडवतात ते आणि जे पुढे बघून चालतात ते आणि त्यावेळेला माझी स्वतःची म्हणजे पैसा तर ठीक आहे मिळालाच मला 8 दिवसात पण मला मोरल बुस्टरही मिळालं की यस आपण जे करतोय ते करेक्ट करतोय. आणि दुसरं म्हणजे इथे आता डॉक्टर साहेब नाही आहेत पण डॉक्टर गुप्ता म्हणून होते आता त्यांच्याकडे पण मी मला सर्दीचा प्रॉब्लेम नेहमी जायचो 2-2 तास तिथे बाहेर थांबायचो आणि ते आपल्या दुकानात येऊन बास्केट उचलतात ते आणि अर्धा पौन 1-1 तास दुकानात थांबतात ते आणि शॉपिंग करतात ते बघितल्यानंतर मला असा आनंद झाला की यस वी आर सक्सेस. म्हणजे ह्याच्यात तसंच आहे बघा यहाँ पे अभी देर है अंधेर नहीं है आणि हे आपल्याला जर आपल्याला अंगवळणी टाकायचं असेल तर आपल्याला थोडासा पेशन्स ठेवावं लागतील आणि तेवढे पेशन्स ठेवून. सुरुवातीला ग्राहकांची संख्या कमी झाली की वाढली? वाढत गेली. आता तर वाढलेली आहे. नाही कमी झाली कमी झाली ग्राहकांची संख्या. कमी निराश आलं नाही? नाही निराश नाही आलं. आपण काय करून राहिलो ह्याच्या पाठीमागे सगळ्यात मोठं म्हणजे फॅमिली सपोर्ट यांना फार मोठा होता. म्हणजे एक वेळ अशी पण होती की आईचं सोनं विकलं त्याच्यात ते कामही झालं म्हणजे आईने एका सेकंदामध्ये ते घरातून त्यांनी दिलं तर वेळ होती तशी पण सपोर्ट होता की जे काय आपण करतोय सगळे भाऊ मिळून हे चांगलंच करतोय आणि आपण सक्सेस होऊ याच्यात. मला एक तुमच्या सुपर शॉपिंगमध्ये सुरुवातीला तेलाची टाकी तुम्ही ठेवलेली होती तो जरा किस्सा सांगा. वेगळ्याच प्रकारचं तुमच्याकडे ते प्रत्येकाला सुटक देऊन दिलं जायचं. ऍक्च्युअल तेव्हा आहे ना लूज तेलाची कन्सेप्ट होती. बरोबर. आता लूज तेलाला सेल्फ सर्व्हिसमध्ये स्वतःच्या हाताने घ्यायचं म्हणजे काय करायचं मग याचा शोध घेत घेत ते पुण्याला बॉम्ब म्हणून भेटलेत आणि त्यांनी नुकतीच तिथे एक तेलाची मोजायची ऑटोमॅटिक मशीन बनवली होती की एक कॉईन टाकल्यानंतर म्हणजे एक कॉईन टाकला आतमध्ये तर 1 किलो तेल बाहेर यायचं. बरोबर बरोबर आहे.
आणि एक कॉईन असं होतं की ते टाकलं की ते 4 किलो तेल बाहेर यायचं आणि ती मग मशीन आपण ते लावून बसवली. त्याच्यासाठी त्याला ओव्हरफ्लो द्यायचा होता, वरती एक तेलाची टाकी बसवली आणि त्याचं पाईपलाईन शॉटपर्यंत जोडलं. अच्छा. पण लूज तेल 97-98 मध्ये कालांतराने बंद झालं, तर आपणही त्याला ते अग्रेसर घेऊन ते बंद केलं. पण ही पण एक हिस्ट्री होती आणि हे पण ते युनिक होतं, पहिल्यांदाच होतं अशा पद्धतीचं कुठेच अनटच, म्हणजे तेलाला हात न लावता त्या डायरेक्ट मशीन मधून येऊन आणि डायरेक्ट त्याचं मोजमाप व्हायचं, हे एकदम युनिक होत ते. हो, आता तुम्हाला सुरुवातीला प्रश्न विचारला, तसं आपण या एका दुकानाची 7 दुकानं केली, जळगाव जिल्ह्यामध्ये त्याचा आपण विस्तार केला. जी शहरामध्ये 5 दुकानं आहेत, एक पाचोराला एक आणि 40 गावला एक आहे, ही एका दुकानाची 7 दुकानाची कल्पना कशी आली आणि कशा प्रकारचा विस्तार झाला, कसा कसा आपण डेव्हलपमेंट करत गेली? आता आतमध्ये घुसल्यानंतर म्हणजे सुपर मार्केटमध्ये आल्यानंतर ॲक्च्युअल असं आहे राजेश, हे सुपर शॉप आपण ज्याला म्हणतो, ही सुपर शॉपची संकल्पना जळगावमधनं आपल्याकडनं सुरू झालेली आहे. जे आहे म्हणजे फॉरेनमध्ये किंवा बाहेर याला सुपर मार्केट म्हणतात. बरोबर. आणि पण त्यावेळेला इथली जी कन्सेप्ट होती मार्केटची आपली, की आपण ते आठवडे बाजार किंवा मार्केट बाजार म्हणत होतो ना, म्हणून ती कन्सेप्ट घेतली नाही आणि सुपर शॉप म्हणून आपण ती चेंज केली. का म्हणजे काय जसं म्हणतात ना की जसा गाव आणि जसा आपला एरिया असेल आपण त्या पद्धतीने त्या नावाने ते वागायला पाहिजे म्हणून. तर ती सुपर मार्केटची जी संकल्पना आहे ती सुपर शॉप म्हणून आपण ती सुरू केली. आता ही त्याच्यानंतर असं लक्षात आलं की या बिझनेसमध्ये जर आपल्याला वाढायचं असेल तर आपल्याला कसं काय कसं वाढता येईल. तर तेव्हा म्हणजे सुरुवातीला सुद्धा मी बारकोडसाठी मुंबईला गेलो होतो, सगळ्या मशीन्स वगैरे बघितल्या, कॉस्टिंग अव्वाच्या सव्वा होती, नंतर त्याचे रिझल्ट्स पण असे परफेक्ट नव्हते, त्यामुळे आपण ते थांबलो होतो. आणि खरं म्हणजे टेक्नॉलॉजी एवढी फास्ट आली ना, कॉम्प्युटर बिलिंग सिस्टीम आणि त्याच्यातले सगळे रिपोर्ट्स हे एवढे छान यायला लागले, त्याच्यामुळे खरं तर हे एक्सपान्शन शक्य झालं. म्हणजे मी याला टेक्नॉलॉजीला जी आहे ना याला फार महत्व देईल, की जसं आपण आपलं स्किल आणि त्याचा टेक्नॉलॉजीचा उपयोग हा केल्यानंतरच ते एक्सपान्शनमध्ये ते जातात. अच्छा. म्हणजे सगळ्या दुकानांशी एकमेकांशी समन्वय साधण्यासाठी आपण बारकोड आणले हे नाही कोणत्या नाही 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 शेवटी कसं आहे की जेव्हा कस्टमर सगळी शॉपिंग करतो आणि जेव्हा तो आपलं चेकआउटवरती येतो म्हणजे कॅश काउंटरवरती येतो, तर त्याला तिथे वेळ लागायला नको, फटाफट ते व्हायला पाहिजे. आणि ते फटाफट होण्यासाठी म्हणजे तुम्ही नावाने शोधणार त्याच्यापेक्षा फक्त घेतलं आणि बारकोड स्कॅन केला तर ते आयटम सगळी येऊन जाते, ती आयटम होऊन जाते म्हणजे त्याचं रेकॉर्डिंग होऊन जातं. ही जी फास्ट सिस्टीम आहे ना ह्याच्यासाठी ते बारकोड आहे. बारकोड म्हणजे साधारण कोणत्या साली तुम्ही बारकोड आणले? 2000 मध्ये. मग ही बाकीची दुकानं आपण कशा कशा प्रकारे वाढवली, म्हणजे तुम्हाला सोपं झालं, ग्राहक लवकर बाहेर पडायला लागला? नाही, मग असंच झालं की वा आता आपलं आपण एक्सपान्शन मध्ये जायला पाहिजे आणि आता आपण ते 1-2 दुकानं केली पाहिजे. आणि मग योगायोगाने बहिणाबाईचं जे दुकान आहे माझे मित्र अनिशभाई त्यांनीच बनवली आणि त्यांनी तो प्लॅन दाखवला की बा असं असं आहे, तर ते प्लॅन पसंत पडला, म्हटलं आता हे घ्यायला हरकत नाही आणि आपण ते करायला हरकत नाही. मग आम्ही त्या एक्सपान्शनला तिथे गेलो आणि त्याच वेळेला बिग बाजार आणि यांच्या मोठ्या स्टोरचा उगमही झाला होता. अच्छा. तर ते पण जोरात येऊ लागले. तोपर्यंत बिग बाजार आणि एकच ते बिग बाजार सुरुवात, बिग बाजार सुरुवात झाली. एक इथे आधी जसं विशाल मेगा मार्केटला, म्हणजे नॅशनल कॉम्पिटिशन जी सुरुवात झाली ती विशाल मेगा पासून झाली आणि नंतर बिग बाजार येणार, मग आम्ही त्या एक्सपान्शनला तो स्पीड धरला की त्या ते येणे अगोदर आपल्या आपले एक्सपान्शन व्हायला पाहिजे. एक नॅनो सुपर शॉप आपण सुरू केलं होतं. हो, ते विशाल मेगा, विशाल मेगा मार्टला थोपवण्यासाठी ती एक एक ती एकमेकांची स्पर्धात्मक विषय आहे, मला एकदम लक्षात आहे. तर ॲक्च्युअल मध्ये असं आहे की ते आपल्या घराखालचंच स्टोर आहे
आणि सगळ्यात लहान म्हणजे 1200 square feet ते स्टोअर आहे आणि त्याच्या बॅकसाईडला ते विशाल मेगामार्ट सुरू झालं. तर त्या विशाल मेगामार्टच्या ला कॉम्पिटिशन कशी द्यायची, जेव्हा असा विचार आला की आपण काय करू तर आपण त्याला कॉम्पिटिशन देऊ शकू, मग असं एकदम लक्षात आलं की यस यार ह्या आपण तिथेच दुकाने उघडायची. बरोबर. म्हणजे लोकांनी आतमध्ये जाण्याच्या आधी नवजीवन त्यांना दर्शनी बघायला दिसायला पाहिजे की नवजीवनला लक्षात ठेवून त्यांनी शॉपिंग केली पाहिजे. बरोबर. म्हणजे ते ऍटोमॅटिक ते क्वालिटी आणि याचं कम्पॅरिझन ते करू शकतील आणि कमीत कमी म्हणजे जे आपण आपल्याकडे कस्टमरचं कन्व्हर्जन आपल्याकडे होऊ शकेल कालांतराने विशाल मेगामार्ट बंद झाला. हा ते ऍक्च्युअल देशातच विकूनच टाकले ती चेन. त्यानंतर मग बिग बाजार, नंतर आता डीमार्ट, म्हणजे जे तुमच्या डोक्यात 93 आला त्यानंतर 10 वर्षाच्या नंतर ही जवळजवळ माझा अंदाज असा आहे की 10 वर्षाच्या नंतर, हा 7-8 वर्षानंतर ही संकल्पना साखळी चेन प्रमाणे सुरू झाली. नाही तर त्या त्या शहरांमध्ये त्या त्या गावांमध्ये आपल्यासारखी दुकानं तोपर्यंत नव्हती. म्हणजे उत्तर महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची नव्हतीच. उत्तर महाराष्ट्रामध्ये आपण जेव्हा सुरुवात केलं आणि ऍक्च्युअल आहे ना, मी पण ही सुरुवात करण्याच्या अगोदर जसं अपना भांडार मुंबईला होता ते मी बघायला गेलो होतो, पण ते सगळे कोऑपरेटिव्ह मध्ये होते. वाणा बाजार आपलं इथलं स्टोअर बघितलं होतं कोल्हापूरचं वाणा बाजारचं, ते पण सगळं कोऑपरेटिव्हचं. म्हणजे तेव्हा ती जी सेल्फ सर्व्हिस होती ना, ती कन्सेप्ट अशी होती की हे सगळं कोऑपरेटिव्ह स्टोअर आणि त्या ह्याच्यातच ते चालतं. आता मोबाईलमध्ये शॉपिंग आहे, आपल्या हातामध्ये शॉपिंग आहे, टेलिमार्केटिंग मोठ्या प्रमाणात आहे, एका क्लिकवर तुमच्या घरामध्ये साखर सुद्धा पोहोचू शकते, एका क्लिकवर आगपेटी सुद्धा पोहोचू शकते, असा याचा काही परिणाम झाला आहे? अजून जळगावला नाही आहे आणि जळगावला अजून त्याला वेळ आहे. इथे नक्कीच असे लोक आहेत की ज्यांना अशी इच्छा आहे की मला ती ऑनलाईन मिळावं, कारण ऑनलाईन भरपूर वस्तू आपल्याला मिळायला लागल्या आहेत. पण शेवटी किती केलं तरी किराणा पेरिशेबल वस्तू ह्या ज्या आपण वस्तू आहेत ना त्या फ्रेश आणि चांगल्या निवडलेल्या असल्या पाहिजे. आणि ह्याची जेव्हा साखळी जेव्हा माणूस तयार करतो तर ती त्या साखळी तयार करण्याला फार त्याला मेहनत आणि फार स्टॉपेज आहे. म्हणजे वेगवेगळे किंवा त्याला एवढं गोडाऊन असलं पाहिजे, कोल्ड स्टोरेज असलं पाहिजे, हे वेगवेगळे आहे. ते इन्फ्रास्ट्रक्चर वेगवेगळं आहे. तो जेव्हा येईल तो इन्फ्रास्ट्रक्चर तेव्हा ते शक्य आहे. आणि ते आज मुंबई पुण्यात ते हे शक्य आहे याच्यासाठी की त्या लोकांना इथे वेळ नाही आहे. इथे आपल्याला जळगावमध्ये कल्चर इथपर्यंत यायला वेळ लागणार. आपल्या जळगावमध्ये ते कल्चर अजून हे कल्चर आहे की मला शॉपिंगला जायचं आहे. शॉपिंग करणं ही एक आनंदाची बाब आहे. तर त्याच्यात ती कन्सेप्ट अजून जळगावला वेळ आहे त्याला. आत्ता आपल्याकडे कोणकोणत्या प्रकारच्या वस्तू असतात? आपण पहिले किराणा दुकानाच्या व्यतिरिक्त देखील आपण त्या ठिकाणी म्हणजे फक्त किराणामध्ये म्हणजे रोजच्या जे आपण साडी म्हणतो त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा आपल्याकडे कसं असतं की आम्ही जो विचार करतो ना तो एक गृहिणीला समोर ठेवून विचार करतो की तिची साधारणतः गरज काय. तर जेव्हा तिला असं वाटतं की मला चांगला भाजीपाला पाहिजे, मला चांगले फ्रूट पाहिजे, मला चांगला किराणा पाहिजे आणि मला डे टू डे लागणाऱ्या चांगल्या वस्तू पाहिजे ज्या नेहमी लागतात. जसं तुम्ही सांगितलं तसं स्टीलमध्ये आमच्याकडे आम्ही तो एक भाग स्वतंत्र केलेला आहे. प्लॅस्टिकच्या आयटम्स बरेच आहेत की तो एक भाग वेगळा केलेला आहे. आमच्याकडे गारमेंट्स आहेत म्हणजे टी शर्ट्स आहेत तुम्हाला नेहमी डेली यूजसाठी हे कापड, पण ते असे आहेत की जे डेली यूजसाठी आहेत असे आहेत. म्हणजे स्पेशल ऑकेजनल असं नाही आहे. तर जे पार्टी वेअर नाही पण आपल्याला रोज घरात वापरता येऊ शकतात, वापरता येईल म्हणजे टॉवेल वगैरे म्हणा, तर जे आपल्या घरात डेली रुटीनली कंटिन्यूअस जास्त प्रमाणात लागतं त्या वस्तू आपल्या दुकानात असल्या पाहिजे ते आहे. अनिल भाऊ, हे सगळं करत असताना आपण वेगवेगळ्या प्रकारच्या स्कीम ह्या नेहमी टाकत असतो, त्या कोणत्या स्कीम असतात? ते तुम्ही तयार केलेले असतात, कंपनीने आणलेले असतात, मग ते करत असताना सुरुवातीला किमती वाढून ठेवायच्या, नंतर किमती कमी केल्या असं दाखवायचं, असं किती प्रकार जगलरी असते का किंवा काय असतं जरा थोडंसं स्पष्ट सांगा. नसतं. आता ॲक्च्युअलमध्ये ही वेळ बदलली आहे. म्हणजे जर मी नवजीवनचंच डिफाईन करून सांगेल जसं तुम्ही आज सुरुवातीलाच विषय काढला 1964 नवजीवन आणि सुपरशॉपची नवजीवन,
म्हणजे जोपर्यंत त्या नवजीवनमध्ये मी काउंटरवरती बसायचो ना, तर 520 रुपये 40 पैसे जर बिल झाले तर मी आधी म्हणायचो 40 पैसे द्या. 40 पैसे त्या समोरच्या गिराईकने दिले नाही तर तो आपल्या इज्जतचा पंचनामा आहे असं आम्ही समजायचो, की आपली कुठेतरी क्रेडिट जाते असं ते समजायचो. पण वेळ बदलली आहे, जसं एक म्हणतो ना आता बायर्स मार्केट झालेलं आहे, आणि त्या बायर्स मार्केटप्रमाणे त्या बायर्सला काय पाहिजे किंवा ग्राहकाला काय पाहिजे हे आपण दिलं पाहिजे. जे म्हणतो ना एंटरटेनमेंट हवं, एक काहीतरी एक त्याला स्कीम ह्याच्यासाठी हवी असते की मी जी काही गोष्ट खरेदी करतोय की 2-4-3 वस्तू तर मला काहीतरी मिळायला पाहिजे. ऑफकोर्स मी पण कुठे जातो तर मी म्हणतो की बा मी तुम्हाला रोकडा पैसे देतो तर मला तुम्ही डिस्काउंट द्या. बरोबर आहे, एखाद्या कंपनीकडनं माल घेतो तर मी त्याच्याकडनं खरेदी करताना जर मी चेक देत असेल ताबडतोब तर ते म्हणतो की मेको कॅश डिस्काउंट दो. बरोबर आहे, तर मी ग्राहकाला मग मी का नाही द्यायला नको. मग त्याच्यासाठी काय तर आहे काय किंवा तुम्ही 2200 रुपयाचा माल घ्या आम्ही 1 किलो साखर तुम्हाला फ्री देऊ. म्हणजे त्या ती त्याच्यासाठी ती कॅश त्यांनी दिलेली आहे त्याचा तो डिस्काउंट आहे. अच्छा, त्याने ऍडव्हान्स अशा तुम्हाला पेमेंट लगेच अशा वेगवेगळ्या विचारांनी आणि त्याला सुद्धा म्हणजे त्याला सुद्धा हे होतं की नाही नाही बरोबर आहे आपण मी जर इथे रोख पैसे देतोय आणि ते आपल्याला ते मिळतात किंवा आपण 2200 माल घेतोय तर आपल्याला ते 1 किलो साखर एक्स्ट्रा मिळते. तर ही नियमित झाली आमची ती. आधी ती सुरुवातीला एक आम्ही टेम्पररी फेजमध्ये टाकली होती पण लोकांना तेल आणि साखर म्हणजे आता तर आम्ही असं म्हणतो जब तक सूरज चांद रहेगा नवजीवन में तेल और शक्कर फ्री मिलेगा. अच्छा अच्छा, वा एक चांगला थीम दिली तुम्ही. पण बघा तुम्ही डिस्काउंट आणि सगळे विषय सांगितले, बार्गेनिंग होते का आता? पण येस, बार्गेनिंगचे प्रकारे नाही, म्हणजे ग्राहक तुमच्याकडे येतो का कधी की बा मला हे मी इतकं घेतलेलं मला तुम्ही इतके रुपये कमी करून द्या? आता फक्त काय माहितीये का बार्गेनिंगचा प्रकार काय बदललाय थोडा. बार्गेनिंग आहे तिथे पण ती बार्गेनिंग म्हणून दिसत नाही, कारण तिथे बोर्ड लावलेला आहे किंवा तुम्ही 1 किलो ही वस्तू घ्याल ना तर हा रेट, 5 किलो घ्याल हा रेट आणि 25 किलो घ्याल तर हे तर तुम्ही रेट करून दिलेले आहे. बरोबर आहे, सगळं टोटल बिल झाल्यानंतर. हा, जसं तुम्ही जर किराणा दुकानावर असता तर 5000 बिल झालं, 5 बिल आणि मला 4-3.5 करून तसं बार्गेनिंग होत नाही. बरोबर, तुम्ही अगोदरच त्यांना डिस्काउंट, आपणच त्यांना होऊन आधी दिलेलं आहे ना. त्यांनी सांगितलं नाही की आम्हाला कॅश डिस्काउंट द्या, आम्हाला साखर फ्री द्या. बरोबर आहे, आपणच ती दीड समजली आणि ती त्यांना दिली. ती 7 सुपर शॉप सांभाळण्यासाठी आपल्याला तेवढी सहकारी, तेवढी यंत्रणा, तितकं क्वालिटी मेंटेन करण्यासाठी स्टाफ, किती स्टाफ आहे? सगळ्यात आधी मी फॅमिलीवरती येतो. आमच्या आम्ही 3 भाऊ. अच्छा, तर मोठे भाऊ आमचे क्वालिटी मास्टर, म्हणजे त्यांना जर कोणती वस्तू अशी हातात दिली आणि त्यांनी फक्त त्याचा वास घेतला तर ती काय क्वालिटी आणि याच्यात किती मर आहे किंवा जे आपण म्हणतो पारखी 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 ती त्यांची नजर, म्हणजे ते त्याच्यात हे मी म्हणेल की देवाने त्यांना दिलेलं ते वरदान आहे की त्यांना ते अगदी लगेच ते ओळखता येतं. जसं तुम्हाला माणसांची पारख आहे. लहान भाऊ हा फायनान्स आणि हे अकाउंट्समध्ये एक्सपर्ट आहे. अच्छा, तर अशी आणि आता आम्हाला आमची मुलं पण जॉईन झालेली आहेत, त्याच्यामुळे टीम अशी आमची एकदम अशी बनलेली आहे की येस, आमचं पूर्ण ऑब्झर्वेशन, पूर्ण कन्झ्युमर स्टडी, पूर्ण फायनान्सवरती कंट्रोल, ह्या पद्धतीने सुरळीत काम चालू असतं. अच्छा, आणि याला सगळ्यात मोठी जी जोड आहे ती आलेली कॉम्प्युटरची आणि नवीन टेक्नॉलॉजीची. म्हणजे 7ही दुकानं इंटरलिंक आहे. अच्छा, म्हणजे ह्या क्षणाला चाळीसगावच्या पहिल्या काउंटरचं जे बिलिंग चालू आहे ते मी ऑनलाईन मी जळगावला माझ्या ऑफिसमध्ये बघून बघू शकतो. टेक्नॉलॉजीचा पुरेपूर वापर आपण केलेला आहे. पुरेपूर वापर केला आहे, म्हणजे 99.99% आता आपलं पेमेंट RTGSनेच होतं, बँक थ्रूच होतं, म्हणजे पर्चेसिंग असतं आपलं. हां, म्हणजे आम्ही नवजीवन हे फक्त महिन्यातनं 5-7 चेक्स वापरतात. अच्छा अच्छा अच्छा, आता ते चेक्स पण लिहिणं किंवा सही करणं ते बंद झालं, तोही टेक्नॉलॉजीचा तोच उपयोग आहे.
किती कर्मचाऱ्यांची संख्या? माझा प्रश्न 175 200 आसपास आपले सगळे 175 ते 150 आसपास कमी जास्त होत राहतात. या सगळ्यांशी आपण सौजन्याने निश्चित वागत. त्याच्याशी एवढे कर्मचारी आपल्याकडे, म्हणजे जिथे 4 कर्मचाऱ्यांवरती आपण पहिलं दुकान सुरू केलं असेल ते आता 175 पोहोचलेलं आहे. कसा समन्वय साधला जातो? यांच्याशी आपली वागणूक कशी असते? त्यांच्यासाठी तुम्ही काय प्रोग्राम्स करतात किंवा कशा प्रकारचे रंग? हे कंटिन्युअस प्रोसेस येतो आहे. सगळ्यात आधी जेव्हा तो आपल्याकडे येतो ना, तेव्हा नवजीवन काय हे आपण त्याला थोडंसं समजवतो आणि कोणत्या प्रकारे आपण वागलं पाहिजे आणि बोललं पाहिजे, किंवा ती एक जी सिस्टीम आहे ना ती तयार होते आणि ती कंटिन्युअसली ऑन फ्लोअर. म्हणजे जेव्हा मी एक वेळेला कॅबिनमध्ये किंवा त्यांना संबोधित करतो आणि ॲक्च्युअल फ्लोअरला काय चालू आहे, बरोबर आहे, तर जेव्हा फ्लोअरला गेल्यानंतरही ते तसं वागतात का? अच्छा, बरोबर आहे. ह्याचा सुद्धा ऑब्झर्वेशन, त्यांनी काय कोणत्या प्रकारे ते राहायला पाहिजे, चुका कुठे दुरुस्त करायला पाहिजे ते, आणि काय काय गोष्टी आहे ना ते त्यांच्या डोक्यात ते टाकलेले असतात आणि आपल्याला सुदैवाने आपल्या ह्याच्यात लहानपणापासून म्हटलेलं असतं कस्टमर इज गॉड. बरोबर. फार लोकांनी त्याची तोडफोड केली, बरं, की हे नाही आहे, ते नाही आहे, असं नाही आहे, तसं नाही आहे, पण आमच्यासारख्यांचं आजही तेच मत आहे, कस्टमर इज गॉड. गॉड इज अ रिप्रेझेंटेशन, म्हणजे ते एक प्रतीक म्हणून त्यांना ते दिलेलं नाव आहे, पण त्याचा अर्थ असा आहे की ते ज्या अँगलने बोलतात त्या 4 अँगल्स त्याला वेगवेगळे ते असतात आणि ते 4ही अँगल आपण ते तपासून घेतले तर तुम्हाला परत तुमच्याकडे उत्तर तेच येतं की ग्रेक बरोबर आहे. मग म्हणूनच त्याला आपण गॉड इज म्हणून ग्रेट आणि कस्टमर इज गॉड असं म्हणतो. ही झाली तुमची ग्राहकांशी वागणूक. त्यांनी कर्मचाऱ्यांनी आपल्या स्टाफने ग्राहकांशी कसं वागलं पाहिजे, काय त्याचं एक प्रकारे तुम्ही ट्रेनिंग देऊन त्यांचे संवाद साधून त्यांना तयार करून केलेलं आहे. त्यांच्याशी वेलफेअरचे प्रोग्राम्स, त्यांच्याबरोबर समन्वयाचा प्रोग्राम, ते तुमच्याजवळ टिकून राहिले पाहिजे. जुना जितका सहकारी तितका तो आपल्याशी लॉयल राहतो, हे जे म्हण जे सगळं आहे त्यातून तुमचे प्रयत्न कसे असतात? एकदम सिंपल आहे. जसं फॅमिलीची नीड असते तसेच ते आपल्या फॅमिलीचे मेंबर आहेत, तर तुम्ही त्या सगळ्यांना आपल्या फॅमिलीच्या त्या नीड्सकडे लक्ष देऊन आपण ते काम करणार. म्हणजे जे म्हणतात ना चॅरिटी बिगिन्स होम, बरोबर आहे. आपण बाहेर जातो आणि म्हणतो की बाबा आपण ते चॅरिटी करायला पाहिजे, असं करायला पाहिजे, तर सगळ्यात आधी मला असं येतं यार मी आपल्या दुकानाच्या माणसांना आधी हे करायला पाहिजे, बरोबर आहे, किंवा मेडिकल ही फॅसिलिटी आपण सगळ्यात आधी त्यांना द्यायला पाहिजे. आणि आत्ता तर बौद्धिक पण, म्हणजे कंटिन्युअस आम्ही दर महिन्यांनी एक अशी मीटिंग असते आमची की त्याच्यात त्यांना ते बौद्धिक खाद्यसुद्धा त्यांना देत असतो, की जेणेकरून त्यांची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ही वाढेल. त्यांच्याशी सगळ्या दृष्टीने हेल्थ आहे, आरोग्य आहे, किंवा त्याच्याबरोबर आर्थिक आहे, याबरोबर मला अशा मला मला हे सांगायला राजेश आनंद होईल, कारण तुम्ही आणि मी आम्ही रेडक्रॉसमध्ये आहे. मी जेव्हा 20-21 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, एका दुकानाच्या माणसाला रक्ताची गरज पडली, तर माझा भाऊ लहान सुनील त्याने त्याला रक्त दिलं. ते दिल्यानंतर दुकानामधले 4-5 माणसं एवढे भरवून गेलेत की भाऊंनी स्वतः रक्त दिलं, भाऊंनी स्वतः रक्त दिलं. आता आपल्यासाठी ते हे नव्हतं की आपण जनरली आपण ब्लड डोनेशन करत असतो, बरोबर, पण त्यांच्यासाठी तो हा पार्ट निळा झाला आणि त्याच्यानंतर आमच्या दुकानात सुद्धा आपल्या दुकानात एक टीम तयार झाली आणि ती रेग्युलर आता ब्लड डोनेशन करते. म्हणजे एक आदर्श, आपण ब्लड डोनेशनचं नवजीवन एक कॅम्प पण घेते दरवर्षी आणि त्याच्यात ते रक्तदानातलं महत्व तुम्ही निश्चित जाणलेलं आहे, त्यात वाद नाही. म्हणजे शेवटी जसं म्हणतो ना आपण, जशी राजा तशी प्रजा आहे ना, निश्चित आहे. याबरोबर मला एक तुमच्याविषयी जो माहिती, तुम्ही एक शेअर या ठिकाणी करू शकतो की आपण सर्व कर्मचाऱ्यांची सगळ्या दृष्टीने जशी काळजी घेतात त्याप्रमाणे रोज त्यांना दुपारी 4 नाश्ता किंवा त्यांच्यासाठी पोटभर पोटाला आधार मिळेल, हा 5-6 युनिक आहे. जळगावमधले एकाही दुकानात किंवा एकाही कंपनीत एकाही, कारण ती जी वेळ असते 4 ती 6 दरम्यानची, ती प्रत्येकाला कुठेतरी काहीतरी पोटात टाकावंचं, ते कशा प्रकारे सुचलं आणि काय त्याच्यामध्ये कन्सेप्ट? नाही, काहीच नाही, आपल्या स्वतःवरून. जर आपल्याला स्वतःला रात्री 9 बसायचं आहे जेव्हा म्हणतो आपण, तेव्हा आपण म्हणतो की अरे यार कुछ तो भी इच्छा होते खाने की,
तर जेव्हा आपल्याला स्वतःला आहे तर तेव्हा आपण हेच की मी तो स्वतः मी काम तिथे काम करतोय, माझ्या दुकानात मीच काम करतोय. अच्छा, सकाळी 10 वाजता आलेला कर्मचारी तर त्याला त्याला काहीतरी एक असं हेल्दी फूड पाहिजे, कारण तोही बाहेर जाऊन खाऊन येतो किंवा बाहेर जाऊन खाईल, त्यापेक्षा आपणच त्याला हेल्दी फूड दिलं, चांगली 2 केळे दिलीत म्हणा किंवा असं काही दिलं तर एकदम व्यवस्थित ते लाईट पोट भरतं आणि हायजेनिक सुद्धा राहील, नाहीतर तो बाहेर जाऊन तेलकट काहीतरी खाणार. दोन्ही गोष्टी आहेत ना, या सगळ्या कंटिन्यूअस जर तुम्हाला खाऊ घालायचं असेल ना तर त्याला ते एक महत्त्वाचं आहे. बरोबर, की त्याला हायजेनिक पाहिजे, चांगलं पाहिजे आणि न्यूट्रिशन पण पाहिजे. पुढचे एक्सपान्शन कसं आहे आता याच्यानंतर? पुढे आपण सांगितलं आता मग अशी सांगताना की आता मुलं सुद्धा आलेली आहे, तिसरी पिढी आलेली आहे. आता सगळ्यात आनंदची गोष्ट तीच आहे आमच्यासाठी, किंवा आमची पुढची पिढी आम्हाला जॉईन झालेली आहे. म्हणजे क्वचित असंही असतं ना की बा मला आता तुमच्या बिझनेसमध्ये इंटरेस्ट नाही, मला वेगळं काही करायचं किंवा जॉब करायचा. बरोबर, पण आनंद हा आहे की आता हे सगळं जॉईन झालेलं आहे आणि आता त्यांचे प्लॅनिंग बघतोय, तेही बघून आनंद होतोय की पुढे आता एक्सपान्शनच एक्सपान्शन आहे. अच्छा, म्हणजे जळगाव जिल्ह्यात आपण लवकरच आपण जाऊ. एक साखळी चेन जशी बिग बाजार आपण बघतो तसं नवजीवनचं राष्ट्रीय स्तरापर्यंत आपल्याला पोहोचता येईल, उत्तर महाराष्ट्रापर्यंत पोहोचता येईल. पण आता येस, हा आता हे ठरवलं नक्की की बा जळगाव जिल्ह्यात कम्प्लीट आपण आधी आपली चेन पूर्ण कम्प्लीट करू आणि मग पुढचं पुढचं एक्सपान्शन पुढे बघूया. खूप खूप चांगली माहिती दिली. नवजीवनने नेहमी जेव्हा विचार केला ना तर फक्त कन्झ्युमर पॉईंट ऑफ व्ह्यू केला नाही, त्यांनी हे पण केलं की जळगावच्या लोकांना सुद्धा कसा चांगला माल मिळेल. बरोबर, म्हणजे जर मी तसं बघितलं ना तर व्यापारी महामंडळामध्ये सुद्धा काम करतो आणि जे आपले इतर व्यापारी लोक आहेत ना त्यांच्याशी सुद्धा आपलं कनेक्शन आहे आणि जेव्हा ह्या गोष्टी आम्ही एक्सचेंज करतो तर तेव्हा हायजीन क्वालिटी ह्याच्यावरती आपण एक जोर देतो. तर त्या जळगावच्या सोसायटीमध्ये टोटल म्हणजे ह्याच्यात ती आवड जी निर्माण होते ते वलय हे नवजीवन सातत्याने धरून ठेवलेले. तर सोशल मध्ये देखील खूप चांगल्या प्रकारचा सहभाग, तो पार्ट आहे की येस आपण ते सोसायटीला ते जे आपण आहे ते करतो. असं अनिल भाऊ जाताना एक चांगल्या प्रकारचा संदेश सोसायटीमध्ये काम करणाऱ्या सगळ्यांसाठी, आपल्या ग्राहकांसाठी, जळगावकरांसाठी, सोशल वर्क मध्ये काम करणाऱ्या नागरिकांसाठी, तुमच्या ग्राहकांसाठी, या सगळ्यांसाठी एखादा चांगला संदेश तुमच्याकडे मिळावा अशी अपेक्षा आहे. ग्राहकांसाठी तर एकच आहे, येस मोहाला बळी पडू नका आणि चांगलं निवडा आणि कमी खा पण चांगलं खा. सोसायटीसाठी आणि जे नवीन उद्योजक म्हणून येतात ते त्यांना की तुम्ही जास्त विचार नका करू, काम सुरू करा, पुढचे रस्ते आपोआप आपल्याला मिळतात, पुढचा शोध आपोआप लागत असतो, फक्त गरज असते ती एक स्टेप आपण घ्यायची, म्हणजे एक स्टेप पुढे जायचं, एक स्टेप पुढे जायचं, तर जे काही आपण इच्छा ठेवतो ते घडून येतं. धन्यवाद अनिल भाऊ. चला, थँक्यू राजेश, आपण मला चान्स दिला तुम्ही. यशनच नाही, अनिल भाऊंनी आपल्याला सारा जळगावकरांना 1964 पासूनचा आजपर्यंतचा नवजीवनचा सगळा प्रवास आपल्या समोर उलगडला. जब तक चांद सूरज रहेगा तब तक नवजीवन में शक्कर और तेल फ्री मिलेगा, ही एक चांगली कन्सेप्ट त्यांनी आपल्या समोर ठेवली आहे. आणि कमी खा पण चांगलं खा, पाऊल पुढे टाकत राहा, अशा प्रकारचा संदेश आपल्याला अनिल भाऊंनी या ठिकाणी दिला. मी त्यांचा आपल्या सारांच्या वतीने, सगळ्या दर्शकांच्या वतीने, लोक लाईव्ह स्टुडिओच्या वतीने या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो. आपण पाहत राहा लोक लाईव्ह तुमच्या मनातलं. धन्यवाद, थँक्यू.